नमस्कार। जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा शिव छत्रपती, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं पेललं तो राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा। ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला अध्यात्माची आणि परमार्थाची ओळख करून देणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबराय। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला जगद्गुरु तुकोबरायांनी। म्हणून असं म्हणलं जातं, ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला से कळस। अशा या थोर संतांच्या पवित्र आणि पावन अशा भूमीमध्ये कोरेगाव नगरीच्या या वास्तव्यामध्ये आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या महान नेतृत्वाचा कर्तृत्वाचा वाढदिवस या ठिकाणी अभिष्टन चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होतोय असे असणारे आमचे आदरणीय गुरुवर्य, खरं तर असं म्हणतात की मूर्ती लहान पण कीर्ती महान असे असणारे पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने वक्त्यांचा पाऊस पाडला आणि खऱ्या अर्थाने वक्ते घडवले असे आदरणीय आमचे गुरुवर्य जी टॉकीज फेम शिवचरित्रकार सुसेन महाराज नाईकवाडे आदरणीय सरांचा या ठिकाणी आज अभिष्टन चिंतन सोहळा साजरा होतोय आणि त्यानिमित्ताने माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथमतः मी या ठिकाणी व्यवस्थापकांचे आभार मानतो, प्रथमतः त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा, वैराग्य म्हणलं की तू नामदेव, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा, भक्ती म्हणलं की नामदेव, वैराग्य म्हणलं की तुकाराम आणि खऱ्या अर्थाने वकृत्व प्रशिक्षण म्हणलं की एकच नाव डोळे समोर येतं ते म्हणजे आदरणीय सुसेन महाराज नाईकवाडे। खऱ्या अर्थाने महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी घडतोय आणि आज मी तुमच्या समोर एवढं जे बोलतोय पोपटासारखं ते पण एक महाराजांची कला आहे, महाराजांनी माझ्यावरती केलेली एक जादू आहे। म्हणून मी खऱ्या अर्थाने महाराजांमुळेच मी आज तुमच्या समोर बोलतोय। महाराज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हिवर गावान बीड जिल्ह्यामध्ये कोणालाही माहीत नसलेलं गाव, पण महाराजांनी त्या गावाला एक वेगळी महाराष्ट्राच्या नकाशावरती की वेगळी ओळख निर्माण करून दिली ती या फक्त वकृत्वाच्या माध्यमातूनच। आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी महाराजांच्या हाताखाली घडतोय हे आपल्या सगळ्यांचं खूप मोठं भाग्य मला मी मानतो या ठिकाणी। खऱ्या अर्थाने महाराजांनी समाजाला दिशा देण्याचं, समाजात एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी अध्यात्माच्या माध्यमातून असन, आपल्या शिक्षकी पेशाच्या माध्यमातून असन, सुरुवातीच्या काळात महाराज एक शिक्षक म्हणून एका संस्थेवर काम करत होते, पण त्या ठिकाणी महाराजांना काही रस वाटला नाही, पण काहीतरी वेगळं करायचं आणि आपण काहीतरी वेगळं करू शकतो ही उर्मी महाराजांना कधी शांत बसू देत नव्हती। आणि त्याच उर्मीतनं महाराजांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशाला राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी अध्यात्माची संगत धरली, अध्यात्माची सेवा करायला चालू केली आणि त्याचीच पोच पावती म्हणून आज महाराज आपल्याला या ठिकाणी गुरु म्हणून मिळाले। म्हणून या ठिकाणी मी जास्तीचं काही बोलणार नाही, पुन्हा एकदा महाराष्ट्र महाराजांना अभिष्टन चिंतनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।